मित्रांनो नमस्कार, मी हेमंत बैकर स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे भटकंती एक सफर। मित्रांनो, खूप दिवस आपण इथे कबड्डीच्या मॅचेस टाकत होतो। आता सध्या दापोली तालुक्यात कबड्डीचा खूप फीवर आहे आणि अजूनही मॅच चालू आहेत आणि आत्ता शिमगा आहे, मंडळी कोकणात शिमगा सुरू झाला आहे आणि शिमग्याचा जो उत्साह आहे तो आता शिगेला पोचला आहे। अगदी कोकणवासीय जे चाकरमानी आहेत ते काहीही करून शिमग्याला गावाला पोचतातच। मित्रांनो, आणखी इतरत्र कुठेही इतका जल्लोषात शिमगा साजरा केला जात नाही, इतक्या प्रमाणावर कोकणात जल्लोषात शिमगा साजरा केला जातो। गणपतीप्रमाणेच शिमगासुद्धा जल्लोषात साजरा केला जातो आणि शिमग्यालासुद्धा अनन्य महत्त्व आहे। गावोगावी आपापल्या ग्रामदेवतेच्या पालख्या निघतात, खेळे निघतात। मित्रांनो, आज होळी, कोकणात एक 10 होळ्या किंवा 11 होळ्या आणि शेवटचा होम म्हणजे जी होळी म्हणतात तो आमच्याकडं शेवटचा असतो तो होम। आणि याच्यानंतर ग्रामीण भागात काही ठिकाणी होळीच्या दिवशी शिमगा समाप्त होतो पण काही ठिकाणी होम लागल्यानंतर पालख्या बाहेर पडतात। वर्षभर आपण ग्रामदेवतेच्या मंदिरात जाऊन आपण दर्शन घेत असतो पण शिमगोत्सवात मात्र आपली ग्रामदेवता आपल्या घरी येणार असते आणि म्हणूनच उत्सुकतासुद्धा तेवढी शिगेला पोचलेली असते। आपल्या देवाची पालखी आपल्या घरी येणार याच उत्साहात सर्व मुंबईकर म्हणा किंवा आणखी चाकरमानी गावाकडे त्यांची पावलं वळतात। मंडळी, आपण आता होमासाठीच जाणार आहोत। होमासाठी लाकडं गोळा केली जातील, फाग म्हटले जातील आणि त्यानंतर रात्री होम लावला जाईल आणि त्या दरम्यान जे इथे जी प्रथा परंपरा असते ते दाखवण्याचाच आम्ही आता छोटासा हा प्रयत्न करणार आहोत। आता आपण थोड्याच वेळात आपण निघतो आहे खाली। आपल्या डाव्या बाजूला माडवळी आपल्याला दिसते, ती रात्री नाचवली जाते आणि त्यानंतर ती सहाणेवर उभी केली जाते। मंडळी, होळीला गवत बांधण्यासाठी बंद सोलण्याचं काम सुरू आहे। रानातून वेली आणून त्याचे बंद तयार केले जातात आणि मग ते होळीला वाटोळे गुंडाळले जातात आणि त्यामध्ये गवत घुसून ठेवलं जातं। होमासाठी खड्डा काढून झाला आहे आणि लाकडंही आणून झालेत। मी दाखवतो थोड्या वेळात, म्हणजे उजव्या बाजूला आहेत लाकडं। मित्रांनो, समोर आपल्याला जे दिसतं आहे ते सहाणीचं प्रवेशद्वार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला खाली लाकडंसुद्धा पाहायला मिळत आहेत। होमासाठी जी लाकडं आणलेली आहेत ती खूपच मोठी आहेत, त्यामुळे खड्डा थोडा छोटा पडेल असं वाटतं आहे, म्हणून आणखी खड्डा थोडा खोल करण्याचं काम चालू आहे। आणि तो सगळा खणून झाला की नंतर आपण त्यात लाकडं उभी करू। होमाची तयारी चालू असताना या बाजूला पालखीतले देव पॉलिश केले जात आहेत आणि त्याच्यानंतर
साज शृंगार करून ते पालखीत बसवले जातील. पावडर पाहिजे आपल्याला. मुंबईची घेऊन यायचं ना काय. समोर जो खड्डा दिसतोय त्यामध्ये मगाशी जी आपण माडहोळी बघितली ती यामध्ये उभी केली जाते रात्री. देवासाठी लागणारी वस्त्र याच पेटीत वर्षानुवर्षे जतन करून ठेवतात मित्रांनो. समोर जो छोटासा चौथरा दिसतोय यावरच पालखी बसवली जाईल थोड्या वेळाने. होळी आता उभी केली जाते आणि मित्रांनो पाच प्रकारची पाच झाडं छोटी का होईनात पण लावण्याची एक प्रथा आहे. त्यानुसार आपल्याला ही झाडं लावताना सगळे दिसतील. आता एका बाजूला होळी उभं करण्याचं काम चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला पालखी सजवण्याचं काम सुद्धा सुरू आहे.
मंडळी माडबोली नाचवतील आणि मग सहाणेवरती जो खड्डा दाखवला होता त्या खड्ड्यामध्ये टाकून तो माडबोली ती उभी करून घेतील. Oh, my God.
सोन्याचं
मंडळी आता होम लागला आहे. आता होम लागल्यानंतर गावातील नवीन लग्न झालेले नवरे जे आहेत ते 5 फेऱ्या मारतील आणि त्याच्यानंतर मग बाकीचे मानकरी आणि बाकी सगळे फेऱ्या मारतील. गावातील नवीन नवरे होमात नारळ टाकतात, पण नारळ टाकण्यापूर्वी ह्या 5 फेऱ्या मारण्याची इकडे प्रथा आहे. त्यानंतर गावातील मानकरी आणि गावातील मानकरी राहिलेले असतील त्यांनी नारळ वगैरे टाकायचे. मानकरी गावकरी त्यांनी सर्वांनी ओवत नारळ टाकायचे. गावातील पंधरातील नवऱ्यांनी पालखी वरच्या जवळ आहे. कुणी घरी जायचं नाही, नवर जवानी पालखी घेऊन देवळात जायचं आहे आणि परत खाण्यावरती आणायचे आहे. Thank you.